जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील साडेसांगवी येथील एक युवक घरची परिस्थिती अत्यंत गरीब असताना त्यानं आपल्या जीवनाचं ध्येय निश्चित केलं आणि महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर वारकरी सांप्रदायिक कीर्तन प्रवचन आणि अनेक महापुरुषांच्या चरित्र व्याख्यानाच्या माध्यमातून लोकप्रबोधन करण्याचा प्रयास चालू केला. महाराष्ट्रभर भ्रमण करताना स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वाढणारे अन्याय अत्याचार, तरुण पिढीतील वाढणारी व्यसनाधीनता या सर्व समाजातील गंभीर समस्येवर आपले मत कीर्तन आणि व्याख्यानातून मांडून लोकांना अंधश्रद्धेतून बाहेर येण्याचा मूलमंत्र देण्याचं काम ते करत आहेत. अपंग, गोरगरीब, अनाथ आणि अपघातग्रस्त व्यक्तींच्या मदतीला धावून जाणारे जाणकार युवा गरीब परिस्थितीतून नवक्रांती घडवून तरुणांसमोर अनोखा आदर्श उभा करणारे आपल्या कीर्तन आणि प्रवचन त्याचबरोबर व्याख्यानातून तर प्रबोधन करतातच, परंतु कार्यसुद्धा सामाजिक भान जपणारं असल्यामुळे नाशिक येथील राजश्री शाहू लोकरंजन कला मंडळाच्या वतीनं दरवर्षी दिला जाणारा राजश्री शाहू महाराज महाराष्ट्रभूषण पुरस्कार गजानन महाराज देठे यांना नाशिक येथील तुळजाभवानी लॉन्स येथे शिक्षक मतदारसंघाचे आमदार अनिल तांबे, देवीदास जाधव, आशाताई बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. त्याबद्दल महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या स्तरातून त्यांचं कौतुक आणि अभिनंदनही केलं जात आहे. न्यूज रिपोर्टर गणेश जाधव, शिवनेर प्राईम, जालना. शिवनेर प्राईम टाइप करून सबस्क्राइब करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.